मात्र नव्याने मात्र उभं राहायचं आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते आहे, बंटी पाटील विथ महेश पाटील। षटकाला सुरुवात करे आतिश भांडे, लेफ्ट मोर द विकेट ने पहिला चेंडू बाउन्सर पाहायला मिळतोय आणि मात्र या ठिकाणी पंतांनी दंडित केलंय गोलंदाज आतिशला आणि 1 for द ओव्हरचा सुद्धा मात्र इशारा पाहायला मिळतोय। म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र एक संधी होती बाउन्सर टाकण्याची आतिशला, ती मात्र त्यांनी संधी गमावली आणि जर कदाचित तिथे मात्र अजून एक बाउन्सर चेंडू मात्र हाताळला तर मात्र पंतांकडनं तो चेंडू नो घोषित केला जाईल। तर अवंतर धामाने मात्र ठिकाणी श्रीगणेश होते या ती म्हणजे विकीसवर्ड कुक्से संघाची। 2 षटक डीप मध्ये इथे मात्र ऑन साइडला उडवलाय तिचे सुरेख फटका, परंतु भरपूर अंतर कापत मात्र चांगलं शत्ररक्षण पाहिलं आपण। जवळपास काऊ कॉर्नरच्या दिशेने होते, जवळपास डीप मिडविकेटला जाऊन मात्र चेंडू कलेक्ट केला आणि मात्र बंटी पाटीलला तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी उपलब्ध झाली आणि स्वतःच अकाउंट ओपन करतोय आणि संघाची संख्या सिंगलच्या मदतीने मात्र पुढे जाईल बिनगडीबाद 2 धावा। आतिश भांडे एक नामांकित गोलंदाज आहे, सुरेख चेंडू अतिशय वेगवान आला मात्र ठिकाणी कुठेतरी स्क्वेअर कट अर्थात स्ट्राइक ओव्हर कव्हरच्या दिशेने फटका मात्र ठिकाणी ड्राईव्ह करायचा होतो महेश पाटीलला, परंतु खूपच चेंडू वेगाने आला आणि त्याचमुळे पाहतो की बॅटच्या वरच्या भागाला मात्र चेंडू स्पर्श झाला आणि त्याचमुळे मात्र चेंडूला आणि बॅटला मात्र बरोबर मिलन करता आला नाही, डॉट चेंडूची इथे मात्र आपल्याला समाप्ती पाहायला मिळते। आतिश पुन्हा एकदा इथे मात्र ठिकाणी चेंडू उडवण्याचा प्रयत्न जोरदार आपील अगदी कात्रीत पकडलाय फलंदाज महेश पाटीलला, पंतांचा बोट आकाशाकडे आणि लागतोय विकी स्पोर्ट कुक्षे संघाला पहिला धक्का महेश पाटीलच्या रूपाने फलंदाज बाद। या सत्राचा आपण जर विचार केला तर भरपूर टॅलेंट आहे महेश पाटीलचा, आपण विचार जर केला तर आणि भरपूर चांगला टचमध्ये सुद्धा आहे, परंतु आतापर्यंत जर त्याची मी खेळी पाहिली तर या सत्रामध्ये एकही मोठी इनिंग्स त्याच्याकडनं मला पाहायला मिळाली नाही, कुठेतरी त्याला नशिबाची साथसुद्धा लाभत नाही। क्रिकेटचा खेळ म्हटलं तर नक्की जर तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, काय करणार आहात किंवा कशाप्रकारे तुम्ही खेळ सादर करणार आहात ह्यापेक्षा तुम्हाला थोडीशी नशिबाची साथसुद्धा हवी आहे असते या क्रिकेटचा खेळ म्हटला तर, परंतु या ठिकाणी कुठेतरी अनलकी ठरले महेश पाटील, थोडीशी शफल झाले होते, ऑन साईडला ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न त्याने केला आणि अगदी जाऊन चेंडू पायचेच तिथे मात्र पाहायला मिळाला आणि कुठल्याही मनामध्ये शंका नसल्या कारणाने पंतांनी बोट आकाशाकडे मात्र दाखवलं आणि मात्र पहिला विकेटचं पतन इथे मात्र होत असताना महेश पाटील बाद झाले, त्याच्या जागेवर नवीन फलंदाज येतो बबलू पाटील। बबलू पाटील एक कीर्तिमान आहे टेनिस क्रिकेटचा, आपण जर विचार केला तर जवळपास त्यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 68 वेळा मॅन ऑफ द सिरीज हा अवॉर्ड त्यांनी पटकावलेला आहे। माझ्या माहितीनुसार असा एकमेव खेळाडू असेल ज्यांनी 68 मॅन ऑफ द सिरीज हे अवॉर्ड त्यांनी पटकावले असेल। इथे मात्र पहा काय जबरदस्त चेंडूची फेकी, हा बॅटल खूपच छान पाहायला आपल्याला। आतिश भांडे आहेत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आहेत बबलू पाटील आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र संभ्रमान इथे मात्र टाकलं आहे बबलू पाटीलला, थोडंसा दुविधे मनाने मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी असं वाटतं की सिंगल हाताने मात्र सॉफ्ट हँड करेल, सिंगल धाव इथे मात्र पूर्ण करेल, परंतु तसं काही घडलं नाही। निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे, कसोछाप गतीने आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 1 गडी बाद 2 धावा। इथे मात्र घुटना टेक तमाशा देख असा स्थिती आपल्याला कधी पाहायला मिळाली असती, परंतु चेंडू अतिशय वेगवान होता आणि अगदी जी डाबी स्टिक आहे तिच्या डोक्यावर चेंडू मात्र ठिकाणी प्लॅश झाला, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचे षटक, कुठेतरी या फलंदाजाने एक संधी निर्माण असते की तुम्ही मोठे फटके खेळू शकता, परंतु या ठिकाणी आत्ता कुठेतरी या गोलंदाजाची पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील पाहायला मिळते आणि दुसरीकडे धावचीची सुद्धा संधी होती, हाईक फॅक्टर असल्या कारणाने मात्र ही अपील पंचाने नाकारली आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये जातो, या लेग बायचा इशारा 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांनी आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त।
रोहन एलबी साठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही, पहा लक्षात घ्या, फक्त तुम्हाला बीमर साठी रिव्ह्यू मिळेल आणि झापली धावचीच मात्र कुशल मुवमेंट असेल त्यावेळी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता। तर पहिले षटकाचा केली ते मात्र समाप्त, फक्त या ठिकाणी विकेट पड कुशल संघाने 10 बाद जोडल्या, एक गडीच्या मोबदल्यामध्ये 4। यानंतर पुढची मॅच असणार आहे वडू नवघर विरुद्ध सौरदेव आदित्य स्फोट पडगे। दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करते गोलंदाज प्रीतम जोशी। प्रीतमने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि मात्र पहिल्याच चेंडूवर इथे मात्र पाहतो की बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श झाल्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये निघून जातो एका धावेसाठी। बबलू पाटील आतापर्यंत पाहिले तर 4 चेंडू पेस केले, एक धाव त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता मात्र बंटी पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि मात्र बंटी पाटीलच्या बॅटमध्ये हा पहिला बॉम्ब ब्लास्ट, चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या दिशेने, 7 धावांसाठी हा बिग हिट षटका। जबरदस्त कनेक्शन पाहिलं आपण, अतिशय वेगवान चेंडू होता आणि मात्र चेंडूवर चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिडल केलं बंटी पाटीलने आणि त्याच्यावर छाप पडली होती मात्र षटकाराची। पहिला मोठा फटका पाहिला आपण विकी स्पोर्ट कुक्षी संघाच्या डावामध्ये। धावसंख्या आता मात्र आपल्याला दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे 1-1-11 अर्थात 11 धावा स्कोर कार्डवर। आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न संधीत होती कारण हाफ ट्रॅकर चेंडू होता। तुम्ही जर या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह किंवा कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला असता तर चांगलं ठरू शकले असते, परंतु या ठिकाणी अडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला बंटी पाटीलने आणि मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट होतोय। क्रिकेटचा भाग आहे, कधी गोलंदाज अधिराज्य गाजवतात तर कधी फलंदाज अधिराज्य गाजवतात। एक महत्त्वाची सूचना आहे, प्लीज ज्यावेळी सामना सुरू असतो त्यावेळी प्लीज कोणत्याही टू व्हीलर चालकाने मात्र टू व्हीलर मैदानाच्या आतमध्ये घेऊन येऊ नका, मग आयोजक असे सुद्धा त्यांना सुद्धा ही विनंती आहे। अजून एक मात्र तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न जणू काय, पुढील चेंडूचा मात्र रिप्ले पाहतो की आपण, परंतु तसं नाही मित्रांनो, हा दुसऱ्यांदा मात्र ही घटना आपल्याला घडताना पाहायला मिळते। वारंवार लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, आजचे बड्डे बॉय मिस्टर शैलेश जाधव आणि त्यांच्या समवेत आहेत सावंतगावचे गौरव पाटील। धोनी मान्यवरांत मी हार्दिक स्वागत करतोय। धावसंख्या स्थिर, एक गडी बाद 11 धावा। प्रीतम जोशी पुन्हा एकदा मात्र ठिकाणी क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळतोय, परंतु डीप स्क्वेअर लेगकडे मात्र शत्ररक्षक तैनात आहे। आपण पाहिलं बंटी पाटीलने 4 चेंडू या ओव्हरमध्ये पेस केले, 4 चेंडू मात्र एका दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, एक षटकार नक्कीच पाहिला आपण, परंतु त्यानंतर 3 चेंडू मात्र गोलंदाजाने अतिशय चांगल्या लेंथवर मात्र हाताळले आणि त्याचमुळे मात्र बंटी पाटीलला त्यानंतर मोठा खेळण्याची संधी उपलब्ध झाली नाही। तर या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू आहे, गुडघ्यावर बसून फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलंय बबलू पाटीलचं, लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहे आणि या ठिकाणी बिग विकेट पाहायला मिळते इंद्रास्पर गोटेकर संघ बी इथे मात्र। गावचे सन्माननीय सचिनजी जाधव त्यांच्या समवेत आहेत सन्माननीय भरतजी पाटील आणि सन्माननीय निलेशजी कोली नांदकरजी उद्योजक आहेत। या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, तुमचं मी उपसरपंच चषक 2020-21 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग बरोबर जुळलं नाही, बराच वेळ चेंडू हवेत, लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आणि मात्र त्यांनी कुठलीही चूक केली नाही की त्याला माहिती आहे की हा झेल बबलू पाटीलचा आहे। ज्या खेळाडूने आपल्या कारकिर्दीमध्ये 68 वेळा जर मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड स्वीकारतोय त्या खेळाडूची झेल जर आपण सोडली तर मात्र भरपूर महागडं पडू शकते आपल्या संघासाठी आणि त्याचमुळे पाहतो की कोणत्या प्रकारे चूक न करत असताना मात्र अतिशय चांगला झेल त्यांनी समाप्त केला आणि त्याच कारणाने आता मात्र नवीन फलंदाज आता आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतो, येतो म्हणजे
जुनियर उस्मान पटेल अर्थात शुभम। तिसऱ्या षटकाला इथं मात्र सुरुवात करेल गोलंदाज आदिनाथ। आणि मात्र आदिनाथने पहिल्याच चेंडूवर मात्र संकटामध्ये टाकला होता, ते म्हणजे शुभमला। थोडासा स्ट्रगल करतो या मॅचमध्ये विकेट्सवर कुठचे संघ, कारण हबी तशी सुरुवात मात्र पहिल्या ओव्हरमध्ये झाली नाही। फक्त अतिश भांडेने चार धाबा करते गेले, त्यानंतर असं वाटलं की दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी कमबॅक करेल, परंतु त्यानंतर प्रीतमने आठ धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आदिनाथ सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी करतोय। बॅटच्या वरच्या दिशेला मात्र चेंडू ब्रश झाला आणि मात्र चेंडू निघून जातो या डिक्लेअर झोनमध्ये। दरम्यान शुभ आगमन होतं या आमने आमने पाटाचे डॅसिंग विद्यमान सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। तुमचं उपसरपंच चषक 2021 मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। सरपंच चषक सुद्धा तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल नवीन वर्षामध्ये दिनांक 21 जानेवारी ते दिनांक 26 जानेवारी या कालावधीमध्ये। इथे मात्र शुभम आहे तो ऑन स्ट्राईकला, फटका तर खूपच छान आहे परंतु गॅप शोधू शकले नाही, कारण वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी। चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहिली, चांगली फेकी आणि फक्त एकच धाव। धावसंख्या 14 आणि या ठिकाणी अजून एक चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते। बंटी थोडेसे जास्त सफल होत आहेत आणि मात्र जर चेंडू जर पाहिला आपण तर इष्टांच्या डोक्यावर मात्र प्लाय होतो। डिक्लेअरचा इशारा आता मात्र पंथाकडे आपल्याला पाहायला मिळतोय। धावा आता मात्र कशा येत आहेत हे महत्वाचं नाही, विकेट्सवर कुठच्या संघासाठी आता मात्र धावा येणं फार गरजेचं आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला इथून करावा लागेल। फटका तर खूपच छान पाहायला मिळतोय, परंतु डीप स्क्वेअरकडे मात्र खेळाडू तैनातकडे झालेला आहे। चांगली फेकी पाहायला मिळते आणि एका धावेवर मात्र या ठिकाणी समाधानी मात्र राहावं लागेल। काय जबरदस्त टीमवर्क, ज्याप्रमाणे गोलंदाजी होते या इंद्रासपट गोटेकर बी संघाची, त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षण इथे मात्र सजवला जातोय। पूर्णपणे या ठिकाणी दबाव टाकलाय विकेट्सवर कुठच्या संघावर। शुभम क्षमता आहे, टॅलेंट आहे, ताकद आहे आणि त्या सर्वांचा तुम्हाला इथे वापर करावा लागेल, परंतु या ठिकाणी शॉर्ट कव्हरकडे मात्र फटका खेळला जातोय आणि मात्र चेंडू हवेत होता आणि झेल टिपलाय आणि खेळ समाप्त झालाय शुभमचं। धावसंख्या 3 षटकांची समाप्ती, 16 धावा स्कोर कार्डवर। पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि आदिनाथने तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद केला आणि 4 धाबा खर्च केल्या। बिकट परिस्थिती, नाणेफेकी गमावली, त्यानंतर फलंदाजीसाठी मात्र या संघाला इन्व्हाइट केलं आणि हवी तशी मात्र कामगिरी या संघाला आतापर्यंत करता आली नाही। अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे, 6 चेंडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळू शकेल आणि जर या 6 चेंडूमध्ये किमान 2 ते 3 जर मोठे फटके आले तर मात्र सन्मानजनक धावसंख्येपर्यंत संघ पोहोचू शकतो आणि मात्र त्या धावांचा तुम्ही संरक्षण करू शकता। फक्त त्यासाठी बंटी पाटीलला आता मात्र कुठेतरी ताल लय सुरामध्ये मात्र फलंदाजी करावी लागेल, कारण आता पाठपर्यंत जर पाहिलं तर बंटी पाटील 4 डॉट खेळतोय। एकूण तर आपण जर विचार तर 9 चेंडूचा त्यांनी सामना केला आहे। पहिला चेंडू इथे मात्र गोलंदाज हातालतोय ओमकार, डाबी स्टिक सोडून चेंडू निघून जातोय पंचाचा व्हाईटचा इशारा आणि डिक्लेअर 2 मध्ये निघून जातोय, म्हणजे 1+1 दोन धावा, दुपक्याला तिनक्याचा सहारा असं आता मात्र म्हणावा लागेल। आणि आता मात्र रोहन शेळकेची जागा इथे मात्र बदलली जाते, कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र रोहन शेळकेकडून आपण भरपूर अशा इष्टांच्या पाठीमागे चुका पाहिल्या आणि तेच मात्र अतिश भांडेने हेरलं आणि आता मात्र अतिश भांडे इष्टांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय। 18 धावा स्कोर कार्डवर, अजूनही 6 चेंडू शिल्लक, जे काही करायचं आहे तुम्हाला या 6 चेंडूमध्ये करावं लागेल। ओमकार ओवर द विकेट, सरळ बॅट लॉप करतोय, अतिशय सुरेख फटका, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू मात्र फरार होतोय। ज्या फटक्याची अत्यंत गरज आहे तो फटका पाहायला मिळतोय बंटी पाटीलच्या बॅटमधून एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी हा चौकार। जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा।
30 प्लस याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. 35 जवळपास जर तुम्ही पोहोचले तर मात्र एक पॅटिंग स्कोअर तुम्ही नक्कीच उभा करू शकता आणि तोच प्रयत्न तुम्हाला इथून करावा लागेल. हा फलक पाहतो आपण या चौकारे साठी. आता मात्र पोहोचते या 22 आकड्यावर अजूनही 4-5 चेंडू शिल्लक आहेत आणि जर 5 चेंडूमध्ये जर अशाच जर प्रकारचे जर 2-3 फटके तुम्हाला पाहायला मिळाले तर मात्र एक चांगली मॅच होऊ शकेल. कारण विकी स्पोर्ट कुकचे संघसुद्धा मात्र सहजासहजी हार मात्र मानू शकणार नाही, कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी अटॅक आहे. भूषण पाटील आहेत, बंटी पाटील आहेत, बबलू पाटील आहेत, त्यानंतर आकाश जोशीला मात्र खतरीची या मॅचमध्ये संधी मिळू शकेल. भरपूर काही अजून शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि तेच माग तर या ठिकाणी पाहता बंटी पाटील अजून एक फटका चांगला फटका खेळला आहे, परंतु या ठिकाणी उलट्या दिशेने जात असताना मात्र झेल ड्रॉप झाला मैदानाच्या आतमध्ये. मिळतील 2 धावा आणि ही प्रत्येक धाव किती महत्त्वाची आहे पहा, कारण प्रत्येक धाव आल्यानंतर मात्र कुठेतरी टाळ्यांचा आपल्याला आवाज पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटचा खेळ आहे त्याप्रमाणे राजकारणामध्ये एका मताला फार महत्त्व असतोय, त्याप्रमाणे शिक्षणामध्ये एका गुणाला फार महत्त्व असतोय, त्याच प्रकारे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्त्व आहे आणि त्या धावा इथे मात्र आता जोडण्यासाठी संघर्ष घडतोय तो म्हणजे विकी स्पोर्ट कुकचे संघ. ओमकर आता मात्र राऊंड द विकेटने फुलटा चेंडू संधी निर्माण झाली आहे. फटका तर खूपच छान एक्झिक्यूट केलाय आणि निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बंटी पाटीलच्या बॅटमध्ये येणार हा अजून एक मोठा फटका, 4 धावांसाठी चौकार. चला क्षेत्रशील लगेच सजवायचं आहे कारण अजूनही आम्हाला 3 स्थान कव्हर करायचे आहेत, जास्त वेळ तुम्ही दौडू नका. आतापर्यंत ओमकारने 3 चेंडू हाताळले आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केला. ज्या धावांची आवश्यकता होती धावा आता मात्र स्लॉग षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण कडे लक्ष वेधूया, 28 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावामध्ये. 3 चेंडूमध्ये जर अजूनही एखाद दुसरा मोठा फटका आला तर 30+ आकडा, 30+ हा आकडा कुठेतरी या फाईट करण्याची संधी निर्माण करून देऊ शकेल ती म्हणजे विकी स्पोर्ट कुकचे संघाला. आणि तेच इथे मात्र चेतन पाटील काहीतरी कानमंत्र देतोय बंटी पाटीलला. सलामीला आले प्रथमतः मात्र बंटी पाटील कुठेतरी संघर्ष केला, परंतु त्याचा मात्र कुठेतरी उपयोग कुठेतरी फायदा होतोय ते म्हणजे स्लॉग षटकामध्ये. ओमकार कमबॅक करेल का इथे मात्र पाहूया. कुटुंबाचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, संधी निर्माण होती बंटी पाटीलला परंतु टायमिंग जुळलं नाही. एकदा पूर्ण झाली थोडीशी कोंबलिंग मैदानाच्या आतमध्ये आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा इथे मात्र चित्त्याच्या सप्लायने मात्र दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली. जबरदस्त बॅटिंग या शेवटच्या षटकामध्ये आता मात्र बंटी पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 3 गडी बाद 30 धावा. स्कोर कार्डवर 2 चेंडू अजूनही शिल्लक. नेक्स्ट मॅच सावरीदेव आदित्य स्पोर्ट पडगा संघ आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. चेंज ऑफ पेस फुलटॉस परंतु टायमिंग बरोबर जुळत नाही, परंतु परिणाम रिझल्ट चांगला आहे तो म्हणजे विकी स्पोर्ट कुकचे संघाला, कारण निघून जाईल चेंडू मिड विकेट सीमेरच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय विद्यमान उपसरपंच योगेश दादा गुरुनाथ जाधव यांचं इथे मात्र शुभ आगमन होतंय. तुमचं मी समर्जन कक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. रिव्ह्यू मागितलेला आहे बीमरसाठी. पंत राजकुमार पाटील तर फेअर डिलिव्हरी आहे, फुलटॉस चेंडू होता. यस, म्हणजे हा रिव्ह्यू सुद्धा मात्र विकी स्पोर्ट कुकचे संघाने गमावला. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला स्कोर कार्डवर 34 आणि या चेंडूवर षटकार आला तर 40, चौकार आला तर 38, सिंगल आला तर 35, डबल आला तर मात्र 36. तर मात्र या ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो, एक धाव सहजपणे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न होतोय परंतु असफल. तर शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव आपण पाहिली आणि अशा रीतीने मात्र 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. विकी स्पोर्ट कुकचे संघाने गमावले 3 गडी आणि एकूण 35 धावा स्कोर कार्डवर आणि हा सामना जिंकण्यासाठी फलंदाज बाद आहे शेवटच्या चेंडूवर. ओके, तर 4 गडी बाद 35 आणि 36 धावांचं टार्गेट असेल इंद्रा स्पोर्ट गोठेघर
बी संघासमोर। गुरुदेव आदित्य स्पोर्ट पणघे विरुद्ध वडुनगर या दोन संघामध्ये ही मॅच असेल आणि नाणेफेकीसाठी मी या ठिकाणी मान्यवर इन्व्हाइट करतोय ओम आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मदन दत्तू जाधव आणि ग्रामपंचायतीचे विद्यमान डासिंग सरपंच संतोषजी काकडे या दोन्ही मान्यवरांना इन्व्हाइट करतोय की आपण टॉक बॉक्समध्ये यायचं आहे कारण तुमच्या शुभास्ते आपण नाणेफेकी करणार आहोत। आणि मित्रांनो तुम्हाला सरपंच चषकाचा सुद्धा आस्वाद नवीन वर्षामध्ये मात्र घेता येऊ शकेल 21 जानेवारी ते 26 जानेवारी आणि ही स्पर्धा तुम्हाला डे नाईटच्या स्वरूपात पाहायला मिळेल। त्या स्पर्धेचे आयोजक आहेत एमडी आणि एमडी स्पोर्ट आमनेपाडा, कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा आणि ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा। तर आपण सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी करणार आहोत। वडुनगर विरुद्ध पणघे असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल। उपसरपंच चषकाची मागणी केलेली आहे वडुनगर संघाने आणि तेच आलेलं आहे। तर आपण विनिंग संघाच्या कॅप्टनला फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या वतीने शीतेपे आम्हाला लाभलेलं आहे ते आपण सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपण हे शीतेपे परिधान करायचं आहे आणि पुनश्चित विनंती करतोय की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे। वडुनगर संघाचा जर विचार केला तर 7 धावांची पॅनल्टी घेऊन तुमचा संघ पहिल्या मॅचमध्ये उतरला आणि तो सामना तुम्ही जिंकला अक्षरशः। म्हणजे असं म्हणतात ना की कधी कधी यश तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि तो प्रयत्न तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये करून दाखवला तर टॉस जिंकला आहे पणघे संघाच्या अगेन्स्ट तुम्ही काय करणार? प्रथम तर फलंदाजी करणार। आज तुमचा पहिला डिसिजन असा आहे की फलंदाजी तुम्ही स्वीकारलेली आहे, याचं पाठीमागचं काय कारण? काही कारण नाही आहे, चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू आम्ही। संघामध्ये काही बदल नाही तो संघ आणि काय क्रमवारीमध्ये काय चेंजेस पाहायला मिळेल आम्हाला गेम प्लॅन? आणि प्रतिस्पर्धी संघ पाहिले तर पणघे संघ हा सुद्धा एक बलाढ्य संघ आहे या परिसरामध्ये। कधी तुम्ही त्या संघाचे अगेन्स्ट खेळलेले आहात की नाही? नाही, फर्स्ट टाईम खेळतोय पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू। तर तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। सुभाष, दोन सामने जिंकलेले आहेत, अजूनही तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी तुम्हाला प्रथमता करायची आहे? टॉस जिंकला असतं तर तुमचा निर्णय काय असतं? गोलंदाजी करणार, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं झालेलं आहे। तर किती धावसंख्येपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावा थांबण्याचा प्रयत्न। जास्त काही प्रश्न विचारणार नाही। शेवटचा प्रश्न आहे, कुठे चुका झाल्या की आजच्या दिवसभरामध्ये तुमच्या खेळाडूंच्या माध्यमातून? भरपूर चुका झाल्या तरी पण आम्ही त्यांना सांगतो सुधारण्याचा प्रयत्न करू, कारण की त्या चुका तुम्ही या सामन्यामध्ये सुधाराल अशी आम्ही अपेक्षा करतोय। आणि मात्र टॉस इथे मात्र संपन्न होतोय। वडुनगर संघ वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट अगेन्स्ट सावरदेव आदित्य स्पोर्ट पणघे संघाच्या अगेन्स्ट। थँक्यू सो मच। थँक्यू योगेश सर। या मॅच मध्ये आपण बघत आहात की 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय ते गोटेगर या संघाच्या समोर। एक या संपूर्ण धावत्या पहिल्या इनिंगचा जर आपण धावता आढावा घेतला तर पहिले तीनही षटक जे गोटेगरच्या माध्यमातून टाकले गेले, अप्रतिम बोलिंग आपल्याला पाहायला मिळाली गोटेगर संघाकडनं। परंतु शेवटचं षटक जे ओंकारनं टाकलं त्यामध्ये तब्बल 19 धावा मोजल्या गेल्या आणि जे प्लॅनिंग ठरलं होतं ते सगळंच्या सगळं प्लॅनिंग तिथं मात्र नेस्तनाबूत होताना आपल्याला पाहायला मिळालं। यावेळेला बोलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर बबलू। ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू हलकेच कट करून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न गोटेगर संघाची भिस्त ज्याच्यावर आहे, धोनी म्हणून टेनिस क्रिकेट विश्वाला ज्याचं नाव माहीत आहे, त्या गणेशच्या विरुद्ध झाली अपील आणि पंचांकडे मागितली जाते दाद। तिसऱ्या पंचांचा येतोय इशारा फॉर द रन आउट। तिसरा पंच आणि पहिला मोठा झटका बसतोय
गणेशच्या रूपात गोटेगर संघाला हा पहिला दणका. डीजे ज्या विकेटची अपेक्षा होती असं म्हणतात की या टेनिस क्रिकेटची भलेमिली मैदान गाजवणारा हा खेळाडू आहे त्याच्या अंगकाठीवर जाऊ नका. जितकं टायमिंग प्रॉपर टायमिंगचा बादशाह म्हणून गणेशला ओळखलं जातं आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट विश्वातल्या चाहत्यांनी त्याला ते लाडानं प्रेमानं आणि आदरानं त्याला धोनी ही उपाधी दिली आहे. आता मात्र कुकसेस संघाच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण असेल कारण की कुकसेस संघाने देखील या संघाला भरपूर वेळा पाहिलंय, या खेळाडूला पाहिलंय. मैदानावर असणारा रोहन निराश होतोय स्वतः कर्णधार कारण की गणेशला काहीही न करता माघारी जावं लागतंय. शून्य या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच इंद्रा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाचा. आता गणेश गेला आणि गणेशची जागा भरून काढण्यासाठी टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत असणारं नाव गुड्डू म्हणून या टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत असलेलं नाव आहे. गोलंदाजांचा जद्द जल्लाद आणि कर्दन काळ म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. या षटकातला दुसरा चेंडू बबलूकडे अनुभव आहे. बलबल्या फलंदाजांना मात्र चाचवण्याची ताकद आहे या गोलंदाजाकडे कारण की तेवढा अनुभव गाठीशी आहे. पहिल्या दोन चेंडूवर कुकसे संघाने आपली ताकद तर दाखवली आहे. गोटेकर बी संघाला आता विचार करावा लागणार आहे. 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना एक फलंदाज देखील आपण गमावला आहे. या वेळेला शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, ऑफस्टिकच्या बाहेर पिच झालाय. त्यानंतर मात्र गुड्ड्याच्या मार्फत एक कट आपल्याला पाहायला मिळाली, त्यातून एक धाव ती देखील घोषित क्षेत्रामध्ये. या एका धावेनं आत्ता मात्र गोटेगर बी या संघाचं खातं उघडलं जात आहे. एक बाद एक ही या गोटेगर संघाची अवस्था आहे. इथून पुढं या मॅचला कसं न्यायचं आणि संघाला कुठे उभं करायचं यासाठी मात्र तग धरावा लागणार आहे तो या गोटेगर संघाचा संघनायक स्वतः रोहन शेळके. वॅपट्रॅकर बॉल टोलवलाय, त्याला दिली गेली दिशा. मैदानाची मर्यादा मात्र आहे आड आणि घोषित क्षेत्रात एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल ती मात्र एक बाद दोन धावा. 36 धावांचं आव्हान आहे. मित्रांनो म्हणतात ना की यश ज्यावेळेस तुम्हाला समोर दिसत असतं त्यावेळेला यशाचं रहस्य विचारत बसायचं नसतं, तंत्र विचारत बसायचं नसतं. यशाचा एकमेव सूत्र फटका चुकलाय. आणखी एक धडाकेबाज फलंदाज पेवेलियनच्या विसाव्याला पोहोचतो दुसरा झटका. आमच्या योगे दादानी चषक ठेवलाय उप सरपंच या नावानं. आमच्या योगे दादानी चषक ठेवलाय उप सरपंच या नावानं. आमच्या योगे दादानी चषक ठेवलाय उप सरपंच या नावानं. आमच्या योगे दादानी चषक ठेवलाय उप सरपंच या नावानं. थँक्यू सो मच डीजे. आता मात्र गोटेगर संघाच्या समर्थकांमध्ये आणि त्यांच्या पॅवेलियनमध्ये जी शांतता, एक स्मशान शांतता आपल्याला अनुभवायला मिळते कारण पाच चेंडू आणि दोन गडी तंबूमध्ये विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते दोन गडी कोण बाद झालेत, एक तर त्यांचा हार्ड हिटर बॅट्समन संघासाठी नेहमी सदैव तारणहार ठरलेला त्यांचा गणेश, आणि दुसरा म्हणजे ज्या खेळाडूला या संघाचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जातो तो म्हणजे गुड्ड्या. आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बबलू. का मला या विभागातल्या टेनिस क्रिकेट विश्वाचा बादशाह मानलं जातं याचं उदाहरण आपल्या समोर पेश करताना तितकी सुंदर बॉलिंग यावेळेला रोहनने पाहिलं की बबलूच्या बॉलिंगवर आता रिस्क घेणं, जोखीम पत्करणं पर्यायानं आपल्या संघाला संकटात ढकलण्यासारखं होईल. यावेळी चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा, स्ट्राईक कीप करावी. एक धाव मिळतीये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इंद्रा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 2-3 धावा. जी सुरुवात केली गेली होती गोटेगर बी संघाच्या गोलंदाजांनी कुकसे संघाविरुद्ध गोलंदाजी करताना, त्यावेळेस कुकसे संघानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा केल्या होत्या आणि गडीबाद झाले होते 1. त्याचा पुरेपूर बदला बबलू पाटीलनं आपल्या गोलंदाजीवर घेतला
आणि मगापर्यंत म्हणजे शेवटची पहिली इनिंग संपेपर्यंत बॅकफूट वर वाटणारा कुकसे संघ बबलू पाटील याच्या भेदक आणि तिखट माऱ्या पुढे आता मात्र फ्रंटफूटला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मगापासून जे दडपण कुकसे संघावर जाणवत होतं ते दडपण आता परिपूर्ण इंद्रा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघावर ढकलण्यात यश आलंय ते कुकसे संघाला. मित्रांनो, तुमच्या महानत्वाची आणि महानपणाची हीच तर खूण असते की विपरीत परिस्थितीमध्ये तुम्हाला आणखी तावून सलाखून बाहेर पडावं लागतं. आणि शत्रू समोर कितीही बलाढ्य असला, परिस्थिती कितीही कठीण असली, तरी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शड्डू ठोकत निधड्या छातीनं लढण्याची प्रेरणा आपल्या सकट आपल्या सैन्याला जो देतो तो सेनापती असतो. आणि तेच बबलू पाटीलनं काम केलंय. एक उदाहरण पेश केलंय, मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये गोटेगर संघाला अक्षरशः जखडून ठेवलंय. पाहूया तेच आदर्शवत पावलं बंटीच्या माध्यमातून होत आहेत का. या वेळेला ऑब्स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. रोनचे स्ट्रॉंगेस्ट झोन माहिती आहेत, मिडल स्टंपला जर बॉल पिच झाला आणि तो लेग साईडच्या दिशेने जर जात असेल तर मग त्याला उंची त्याला अंतर देण्याची क्षमता रोहनकडे आहे. म्हणून ऑब्स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो वाईट स्वरूपात अतिरिक्त स्वरूपात गोटेगर बी इंद्रा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला मात्र हे भेट मिळते. एक धाव आणि संघाची धावसंख्या होईल आता 4 धावा. या वेळेला मात्र एक मोठा मासा लागलाय जाळ्याला. ही एक अशा होती गोटेगर संघाची, वातावरण तापलं जातंय, कुकसे संघ मुसंडी घेतोय या सामन्यात. झाल्यानंतर आतिश भांडे आपल्याला मैदानावर येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम बॉलिंगचा नजराणा आतापर्यंत कुकसे संघाकडून पाहायला मिळाला. जो गोलंदाजीचा ठेवा या मॅच मधल्या या खेळपट्टीवर आपल्याला गोटेगर जो ठेवा या गोलंदाजांनी जोपासला होता इंद्रा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघानं, त्याच परंपरेला मी म्हणेल की कायम ठेवलं गेलंय कुकसे या संघानं. अप्रतिम बॉलिंग, गणेश, रोहन, गुड्ड्या हे त्यांचे भरवशाचे फलंदाज तंबूत विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशा वेळेला एक जे दडपण होतं ते संपूर्णपणे आता गोटेगर बी संघावर आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावांचं लक्ष आहे, धावफलकावर धावा आहे 4, अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 16 चेंडू आणि 32 धावा. परंतु आता स्ट्राईकला जो बॅट्समन आलाय अमित, माफ करा आतिश, आणि नॉन स्ट्राईकला अमित, हे दोनही फलंदाज या धावसंख्येला आकार देण्यासाठी माहिर आहेत. त्यांना माहित आहे नेमकं कुठं थांबायचं, कुठं धावायचं, कुठं आक्रमकता स्वीकारायची आणि कुठं संयमीपणा दाखवायचा. आणि तीच पुनरावृत्ती मात्र आता करावी लागेल आजवरच्या अनुभवावरून. अप्रतिम बोलिंग, तुर्तास तरी कुकसे संघ या मॅचवर आपला हक्क सांगताना, या मॅचच्या निकालावर आपली दावेदारी प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, जो शेवटपर्यंत सर्वोत्तम खेळ करील, जो जिंकण्याच्या ईर्षेनं या मैदानावर आपल्या आयुष्यातले भरीव आणि सर्वोत्तम कामगिरी करील तोच मात्र विजयाला गवसणी घालेल यात मात्र शंका नाही. या वेळेला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, एक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होतोय. मी म्हटलं ना स्ट्रॉंगेस्ट झोन आहेत गोटेगर संघाचे, लॉंग लेग असेल, डीप मिड विकेटचं रिझन असेल, या क्षेत्रामध्ये हे प्लेयर इतके उत्तम खेळतात की बघणाऱ्यांच्या डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेटलं जातं. या वेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू पाहिला जात नाहीये, बॅट अगोदर फिरती आहे, कधी चेंडू लवकर निघून जातोय. ही नजर आणि ही संभ्रमावस्था तेव्हाच निर्माण होते मित्रांनो जेव्हा एकतर तुम्ही दडपणाखाली असता आणि त्या दडपणामुळे तुम्ही दुसरे संभ्रमावस्थेत आम्हाला पाहायला मिळता. गोंधळून जाण्याची स्थिती निर्माण जेव्हा होते तेव्हा मनामध्ये भीती उत्पन्न होते आणि ते दडपण घेतलं गेलंय आतिशनं. यावेळी आखूळ टप्प्याचा चेंडू मात्र डिक्लरच्या रूपात अवघी 1 धाव आणि या 1 धावेनं संघाची धावसंख्या आत्ता मात्र हलेल, पुढे सरकेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र केवळ फक्त ओनली 5 धावा. आता मात्र गोटेगर संघ परिपूर्ण बॅकफूटवर आपल्याला जायला जाताना पाहायला मिळतोय. कुकसे संघामध्ये तो आत्मविश्वास वाढलेला आपण पाहतोय. म्हणून म्हणतात ना की यशाचं काही रहस्य वगैरे काही नसतं, योग्य नियोजन, प्रचंड मेहनत, कष्ट, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जिंकण्याची तिथपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचण्याची शर्त
या गोष्टी ज्याला जमल्या त्याला यश संपादित करता आलं. यश कुठल्या तंत्रावर, यश कुठल्या मंत्रावर आणि यश कुठल्या यंत्रावर कधीच अवलंबून नसतं मित्रांनो. ज्याला नियोजन करता आलं त्याला यशापर्यंत पोहोचता आलं. इनसाइड एज होती, कॉट बँड पासून वाचलेत, कारण की एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय डिक्लेअरच्या झोन मध्ये. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या होईल ती मात्र 6 धावा. अजूनही 30 धावा दूर आहेत आपल्या लक्षापासून. सन्माननीय संतोषजी जोशी साहेब यांचं इथं आगमन होत आहे आणि त्याचबरोबर सन्माननीय सूर्यकांतजी बारशी साहेब यांचं देखील इथं आगमन होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि आलेल्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय योगेश दादा जाधव साहेब तथा उपसरपंच चषक 2021 संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. यावेळेला 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इंदिरा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 3 बाद आणि 7 धावा. अतिशय दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते, कारण जर कुकसे संघाच्या पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये कुकसे संघाच्या धावफलकावर धावा होत्या 2 बाद 12 धावा. आणि आतापर्यंत गोटेगर बी इंदिरा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला मात्र दुहेरी धावसंख्या देखील दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 29 धावा. गोटेगर बी इंदिरा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला विजयी होण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावांची असणार आहे गरज. 14.50 सरासरीनं या धावा कराव्या लागतील वसूल. यावेळेला मैदानावर उपस्थित आहेत आतिश आणि अमित दोघेही बंधू आणि यांनाच ही नौका मात्र पैरतीलाच्या पलीकडे न्यावी लागणार आहे. परंतु हे होईल का शक्य, कारण ज्याप्रमाणे बबलू पाटीलनं स्लॉकचं षटक हाताळलं, मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली आणि त्यावर आलेल्या बंटीनं त्यावर आणखी सुवर्ण मोहर उमटवली, त्यानंतरचा जो फॉर्म आहे तो येणारा गोलंदाज म्हणजे ज्याचं नाव आहे करण, पाहूया करण काय करतो या आपल्या 3ऱ्या षटकात. अतिश आहे स्ट्राईकला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे, तैनात, धावबाद होऊ शकलं असता परंतु बॅकअप मिळाला नाही आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. मी तर म्हणेन ही एक धाव नशिबानं मिळाली आहे. तिथं बॅकअपला जर गोलंदाज असता अथवा एखादा क्षेत्ररक्षक तिथे जर असता तर मात्र अतिश भांडे आपल्याला पॅबेलियन मध्ये जाताना पाहायला मिळाला असता. अवघी 1 धाव, संघाची धावसंख्या होती 8 आणि आता विजयासाठी आवश्यक असतील ते 11 चेंडू 28 धावा. अखोट टप्प्याचा चेंडू, मगापासून शांत असणारी बॅट अमित भांडेच्या माध्यमातून तळपताना पाहायला मिळते. इट्स षटकार. षटकाराविषयी आता मात्र इंदिरा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 14 धावा. या षटकारानं पुन्हा एकदा गोटेगर संघाच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या असतील. उपसरपंच चषक 2021 मधला गोटेगर संघाचा जो फॅन फॉलोअर्स आहेत त्यांच्या मात्र आता नजरा खेळल्या त्या अमित भांडेच्या बॅटवर. यावेळेला पुन्हा केला जातो जोरदार प्रहार, चेंडूनं उंची गाठली, अंतर गाठलं नाही, एक क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, पकडला जातोय जेल आणि संपतो अमित भांडे नावाच्या बॅट्समनचा खेळ. दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आता 9 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 22 धावा. एक साइडला आता मात्र नॉन स्ट्राईकला असेल आतिश भांडे आणि माफ करा नॉन स्ट्राईकला असेल आतिश डोंगरे आणि स्ट्राईकला असेल आतिश भांडे. दोघे आतिश आहेत परंतु आता खेळपट्टीवर नुसत्या नावाची आतिश गरजेचं नाहीये गोटेगर संघाला, तर या दोन्ही आतिशकडून आतिशबाजी होतीये का ती मात्र बघावी लागणार, कारण समीकरण काहीसं कठीण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक एक डॉट बॉल पाहायला मिळतात, होणारी पडझड थांबली जात नाहीये. अमितच्या बॅटमधनं एक मोठा फटका पाहायला मिळाला, कुठेतरी वाटत होतं की गोटेगर बी संघ इंदिरा स्पोर्ट्स गोटेगर बी संघ यामध्ये कमबॅक करेल, मात्र त्याही अशा मावळल्या गेल्या. आता मात्र नजरा असतील त्या आतिशकडे.
यावेळेला लॉफ उलटास लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलेला फटका तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि या एका धावेनं इंद्रा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या झाली होती आता 1515 एकावर 515 धावा. समीकरण बदललं जाईल आणि समीकरण झालं आता 8 चेंडू आणि 21 धावा. आमच्या स्कोरर मित्र ऋतिक पाटील आमच्याशी चर्चा करताना म्हणतात की जर या दोन चेंडूपैकी एका जरी चेंडूवर मोठा फटका आला तरी शेवटच्या षटकामध्ये काहीही घडू शकतं आणि मॅच 50-50% चान्सेसने पुढे जाऊ शकते. आणि यावेळेला अखूट टप्प्याचा चेंडू अप्रतिम बॉलिंग ऐन मोक्याच्या क्षणाला माहीत होतं. जर फलंदाजाला रोखायचं असेल तर मग बाउन्सर हा आपल्याकडे आणखी एक शस्त्र आहे आणि त्या अस्त्राचा आपण वापर केला पाहिजे. परफेक्ट टायमिंगला आलेला हा बाउन्सर आहे बॉलर करंटच्या माध्यमातून. समीकरण आणखी कठीण झालंय. इंद्रा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला विजयी होण्यासाठी आता मात्र 7 चेंडू आणि 21 धावा हा चेंडू महत्वाचा असेल. आणि खोलवर टप्प्याचा फुल लेंथचा बॉल आहे. काहीतरी अतिशय आर्ग्युमेंट करतायत पंच. तिथे राजकुमार पाटील आहेत, अब्दुल्ले सर आहेत. इट्स ओके, कन्व्हिन्स झाली आहेत आतिश अंपायरनं काहीतरी सांगितल्यावर. फेअर डिलिव्हरी यापुढचा होणारा सामना हा केवळ 3 षटकांचा असेल याची नोंद आपल्या सगळ्यांनी घ्यायची. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी इंद्रा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला आवश्यक असतील 21 धावा. या वेळेला मात्र स्वैर असा मारा. समीकरण बदलला जाईल आता मात्र इंद्रा स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू आणि 20 धावा, कारण धाव फलकावर लागल्या 16 धावा. ती क्षमता आहे आतिश बांडे नावाच्या या फलंदाजाकडे. असे अनेक मैदानं गाजवले. मी म्हटलं ना की हा संपूर्ण संघ तरुण युवा वर्गाचा संघ आहे आणि आतिश बांडे हे एक असं नाव आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच या खेळाडूनं मालिका वीर पुरस्कारांची अक्षरशः खैरात केली होती आणि मगाशी योग्य सर फॉर व्हॉट थ्रो बॉल साठी तुम्ही रिव्ह्यू घेतलाय का? तिसरा पंच तिथं पाठवायचा आहे. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज. आतिश बांडे या नावाचं वादळाबद्दल मी सांगतो. मग अशी योग्य सरांनी सांगितलं की एका मोसमामध्ये 27 स्पर्धा जिंकण्याचा विक्रम गोटेगर संघाच्या नावावर आहे. तर आणखी एक त्यामध्ये माहिती जोडू शकतो, मी जोडू इच्छितो की त्याच मोसमामध्ये सर्वाधिक सामना मालिकावीरांचा किताब देखील आतिश बांडे आणि रोहन शेळकेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि या वेळेला व्हाईटिश लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू थ्रो होईल, कलेक्ट केला जाईल. या कालावधी दरम्यान मात्र धावून धावा निघतील एकूण 1, कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गोटेगर संघाची आशा मदार आणि भिस्त असणारा आतिश बांडे बॅक टू द पवेलियन. जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. थँक यू सो मच. समीकरण आणखी कठीण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम, कौतुक करावं तितकं कमी ते कुकसे संघाच्या संपूर्ण खेळाडूंचं.
की पहिल्या तीन षटकामध्ये बॅटिंग करत असताना सपशेला अपयशी ठरलेला हा संघ होता, परंतु तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये त्यांनी पाहिलं की ओमकारची हवीशीर गोलंदाजी आपल्याला खेळायला मिळते आणि अक्षरशः तुटून पडले ते ओमकार नावाच्या गोलंदाजावर. 19 धावा त्यांनी वसूल केल्या, तिथून जो फॉर्म आला, तिथून जो आत्मविश्वास वाढला, तो अजूनपर्यंत या क्षणापर्यंत त्या आत्मविश्वासाला ते खतपाणी देत राहिलेत. वीस आदिनाथ आहे स्ट्राईकला, प्रत्येक चेंडूवर केला जातोय प्रहार, परंतु बॅट्समन पासून चेंडू राहतोय दूर, परिणामी हा निर्धाव. समीकरण होईल आणखी कठीण, चार चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 19 धावा. आदिनाथ पुन्हा एकदा सज्ज होईल, बॉलिंग मार्कवर असेल आकाश. त्यावेळेला कुटप्प्याचा चेंडू, त्याला पुन केलं गेलंय, क्षेत्ररक्षक आहे का? हो यस, क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या होती 18 आणि आता तीन चेंडू 18 धावांची गरज. चेसिंग इज कंपल्सरी, पाठलाग अनिवार्य आहे या नियमामुळे. जर तीन चेंडूमध्ये 18 धावा तुम्हाला करायचे असतील तर तीनही चेंडूवर तुम्हाला बेगेज करावे लागेल, तुम्हाला प्रहार करावे लागतील आणि तीनही चेंडू सीमा पार धाडावे लागतील. आणि ती क्षमता आहे का अतिश डोंगरेकडे पाहूया. पहिला चेंडू प्रहार तर केला गेला होता, परंतु चेंडूनं फक्त उंची गाठली आहे आणि या वेळेला गोटेकर बी संघाचं स्वप्न भंग होण्याच्या दिशेनं वाटचाल केली आहे. परंतु विजय काय, कोणाचा निकाल काय येईल शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकणार नाही, पण खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जर कोणी जिंकली असतील तर ती कुकसे संघानं. अप्रतिम कमबॅक केला शेवटच्या षटकामध्ये, या मॅचमध्ये त्यांनी पुनरागमन केलं आणि त्या पुनरागमनाच्या जोरावर अजूनपर्यंत या सामन्यावर स्वतःची दादागिरी सिद्ध केली, हुकूमत गाजवली, वर्चस्व प्रस्थापित केलं, अधिराज्य स्थापन केलं आणि समोरच्या गोटेकर संघाच्या फलंदाजीला अक्षरशः नेस्तनाबूत केलं. याला म्हणतात कमबॅक करणं, याला म्हणतात क्रिकेटसाठी खेळणं, याला म्हणतात तुम्ही तुमचा फॉर्म, तुम्ही तुमचा सूर गवसणं. प्रयत्न झाला, प्रयत्न अपुरा पडला आणि अगदी दिमाखात आपल्याला पाहायला मिळतंय विकी स्पोर्ट्स कुकसे या संघानं हा विजय संपन्न केला.